जिल्ह्यातील सर्व अवैध धंदे बंद करणार असल्याचे सांगून पोलीस वसाहतीसाठी पाठपुरावा करणार असल्याचे जिल्ह्याचे नूतन पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी सांगितले. मावळते पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा यांच्याकडून अधीक्षक गेडाम यांनी जिल्ह्याचा पदभार स्वीकारला त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी बोलताना अधीक्षक गेडाम म्हणाले, जिल्ह्यात जे अवैध धंदे सुरू असतील ते बंद केले जातील. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी संघटित गुन्हेगारीविरुद्ध मोक्का कायद्याचा प्रभावीपणे वापर केला जाईल. सर्वसामान्य माणसांसाठी पोलीस सदैव तयार असतील. खाजगी बेकायदा सावकारीबाबत बोलताना ते म्हणाले, खाजगी सावकारीबाबत तक्रारी देण्यासाठी पुढे या, त्यावर निश्चितपणे कारवाई केली जाईल. जिल्ह्यातील खाजगी सावकाराबाबतची सर्व माहिती आपण घेणार आहोत. ज्यांना सावकारांचा त्रास होत आहे त्यांनी आपल्याशी थेट संपर्क साधावा. कायद्याने सावकारांचा बंदोबस्त केला जाईल असंही त्यांनी स्पष्ट केले. जिल्ह्यातील पोलीस वसाहतींच्या प्रश्नावर अधीक्षक गेडाम म्हणाले, पोलिसांसाठी चांगल्या सुविधा देण्यासाठी प्रयत्न राहणार आहे. पोलीस वसाहतीसाठी पाठपुरावा करू. गृहनिर्माण प्रकल्प राबविण्यासाठी शासनाकडे विशेष प्रयत्न करणार आहे. सर्वसामान्यांना कोठेही त्रास होत असल्यास त्यांच्या पाठीशी पोलीस राहतील. पोलीस दलात कोणतेही नवीन पथक निर्माण केले जाणार नसल्याचे सांगून ते म्हणाले, आहे त्या पथकांच्या माध्यमातूनच उत्कृष्ट काम करण्यात येईल. मी आज 21 सप्टेंबर 2020 रोजी सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नात्याने पदभार स्वीकारलेला आहे. सध्या आपल्या पुढे सर्वात मोठं संकट आहे ते म्हणजे कोरोनाचं आहे. तर कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी पोलीस दलाकडनं जी काही मदत किंवा जी काही अपेक्षा आहेत ते पूर्ण करायचं आम्ही नक्की प्रयत्न करू. पोलिसांचं जे कोर कामं आहेत, क्राईम डिटेक्शन आणि मेंटेनन्स ऑफ लॉ अँड ऑर्डर, यासाठी आमचं विशेष लक्ष राहणार आहे. जिल्ह्यामध्ये जर कुठे अवैध धंदे सुरू असतील तर अवैध धंद्यांवर कठोर कारवाई, कडक कारवाई केली जाईल. अवैध धंदेवाल्यांना शील्ड करणारे कोणी व्यक्तीगत असतील त्यांची त्यांना केअर केलं जाणार नाही. जिल्हा पोलीस अधीक्षक या नात्याने मी फक्त एक आव्हान सांगली जिल्ह्याच्या जनतेला करतो की आपण एक खूप कठीण परिस्थितीतनं जातो आहे. कोरोना हे संकट एक नवीनच संकट आहे आणि सांगली जिल्ह्यात त्याचा प्रादुर्भाव जास्त आहे. तर कृपया जनतेने शासनाचे जे काही नियम, सूचना, आदेश आहेत त्याचं कृपया पालन करा. फेस मास्क 100% वापरा. सोशल डिस्टन्सिंगचं पालन करा. कृपया करून गर्दी करू नका. प्रशासनाला सहकार्य करा.